पारनेर तालुक्यातील वनकुटे गावचे रहिवाशी बाबाजी मुसळे यांचा अज्ञात इसमाने डोके, हात, पाय आणि पाठीवरती तीक्ष्ण हत्याराने वार करून बुधवारी रात्री खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबत पारनेर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 51 वर्षांचे बाबाजी मुसळे कामानिमित्त पुणे येथे राहत होते. सुट्टीमुळे ते गावाकडे आले होते. बुधवारी रात्री ते त्यांच्या वडिलांना भेटण्यासाठी मळ्यात गेले होते. वडिलांना भेटून आल्यानंतर गावातील त्यांच्या भावाच्या घरासमोर त्यांचा मृतदेह आढळून आलाय. मृतदेहावर डोके, हात, पाय आणि पाठीवरती धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा होत्या. गावच्या सरपंचांनी पारनेर पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मैताचा पंचनामा करून मृतदेह उत्तरे तपासासाठी पाठवण्यात आलाय. याबाबत पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पारनेर पोलीस करतायत. विनोद गायकवाड, सी24 तास, पारनेर.